ओके सुद्धा तोच हेतू घेऊन इकडे आज निवेदन द्यायला आलो होतो. काल अशातीतमधला झालेला हा व्हिडिओ काल विधानसभेत खूप चर्चा झाली. पूर्ण महाराष्ट्रभर जळगावची बदनाम झाली. शहर बदनाम होत आहे म्हणून आम्ही हे निवेदन द्यायला आलो नाही आहे किंवा महिला बदनाम होतात म्हणून निवेदन द्यायला आलो नाही. पण वस्तुस्थिती न समजता खूप आक्रमकपणे काही पार्श्वभूमी न घेता विश्वासात न तपासता जो व्हिडिओ व्हायरल केला जातो आहे त्या संदर्भात आम्ही हे निवेदन द्यायला आलो होतो की कुठेतरी तुम्ही संयमी राजकारणाची भूमिका बजावा, कुठेतरी त्याची विश्वासार्थ तपासा, सखोल चौकशी होईस तोपर्यंत तुम्ही कुठेतरी निवेदन द्यायचं आणि पूर्ण जळगाव शहराचं नाव बदनाम करायचं याच्या विरोधात आम्ही आज हे निवेदन दिलं. हे जे राजकारण चालू आहे, BJP सरकार जे करत आहे, CD PD हे ते महिला वस्त्र काढणे नाचवणे, हे जे घाणेड्या प्रकारचं राजकारण चालू आहे ना याचा आम्ही विरोध करतो. तुम्ही राजकारण करा पण नैतिकतेचं राजकारण करा. प्रत्येक वेळेस महिलाच टार्गेट करता तुम्ही. आता हत्सरच्या मुलीची जीप कापली तिच्यावर का विधिमंडळात आपल्या मालेबाई बोलल्यानी? मालेबाईंना देवेंद्र फडणवीस बोलता येत नाही आणि त्या सांगतील का की जळगावमध्ये काय होत आहे ते? त्यांनी ते आमदार होत्या, त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे होतं की नेमकी प्रॉब्लेम काय. एवढा सेन्सिटिव्ह विषय आहे, मुली तर असं म्हणताय. त्यांच्या पक्षाच्या पदाधिकारी तिचे सदस्य आहेत नगरसेविका, त्यांना त्यांनी कॉल करायला पाहिजे होता, तपास करायला पाहिजे होता. जेव्हा ते व्हॅलिड वाटलं असतं तेव्हा त्यांनी जर तो विषय तिथे मांडला असा विधिमंडळात एकदा समजू शकलो असो. विधिमंडळाच्या मिटिंगांकडे आणि विधिमंडळाच्या सगळ्या सभेंकडे पूर्ण भारताचं लक्ष असतं. या जळगावचं नाव त्या पूर्ण भारतभरात गेलं. याला एज्युकेशन हब आम्ही मानतो. इथे कवित्रीबाई नाभई नावाने विद्यापीठ आहे आणि ह्या सगळ्या घटनांमुळे ना लोक इथे मुली शिकवायला पाठवायला घाबरतील. वसतिगृह तर त्यात काय आलं? वसतिगृह किती आहे जळगावमध्ये? तर्कवितर्क लावले जातील आणि याच्यात बदनामी होईल. आणि हे बोलताना चित्राताई म्हणतात त्या ज्या महिला अधिकारी MPSC पासून आलेल्या असतील बहुतेक, त्या ज्या झोपे मॅडम आहेत त्यांचं नाव तुम्ही डायरेक्ट आरोपी म्हणून बोलून टाकता. तुम्ही शहानिशा करणं गरजेचं समजत नाही. राजकारण करा तुम्ही पण महिलांची आणि एखाद्या गावाची किंवा एखाद्याची प्रतिमा डागाडेल असलं राजकारण करू नका. पोरगी जी बोललेली आहे ओढून ओढून ती खरंच पीडित आहे. ती कोणत्या तरी संकटातनं तिथे गेलेली आहे. तिच्याविषयी आम्हाला अतिशय सहानुभूती आहे पण तिने जे आरोप केले आहे याची तुम्ही शहानिशा करायला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये शासकीय वसतिगृह एकच आहे. कोणतीही पीडित जिला समाज आणि परिवार नाकारतो तशी महिलेला तिथे सोडलं जातं. जर ते बंद झालं तर इतर संघटना संस्था पुढाकार घ्याल, मागे सरकतील महिलांना मदत करायला की अशी बदनामी होते आणि अशा महिला फसतील. त्याच्यामुळे का हे जे आहे ना यांच्याकडे हे जे केंद्र सरकार यांच्याकडे पर्यायी व्यवस्था असेल ना महिलांसाठी, आपल्या ज्या पीडित महिलांसाठी, तर त्यांनी आवाज उठवायला पाहिजे. तर हे बघा ह्या केसमध्ये जर खरंच त्या मुलीसोबत असं काही झालं असेल किंवा याच्यामध्ये थोडंसंही तथ्य असेल तर ते निवेदनं घेतील, कायदेशीर कारवाई करतील. पण एक जबाबदारपणे महिला संघटना म्हणून आम्ही सांगतो आम्ही रस्त्यावर उतरू, अशा आरोपींना आम्ही फाडून खाऊ. पण त्याच्यात सत्यता असली तर रस्त्याचे आपल्या जळगावचे खड्ड्यांचे व्हिडिओ पाठवले विधिमंडळात मांडतील का माले मॅडम? मुनगटीवार साहेब मांडतील का? जर बुकणारे कुत्रे ज्यांच्यापासून लोकांची जीव जात आहे, प्राणघातक कुत्रे पूर्ण जळगावमध्ये, मांडतील का? शेतकऱ्यांची आत्महत्या होते, त्यांच्या बायका बी सावित्रीची आणि जिजाऊच्या लेकी आहेत, यांचे मुद्दे मांडले का त्यांनी तिथे कधी? कोणत्या मुद्द्यावर बोलायचं आणि कोणत्या मुद्द्यावर नाही राजकारण करायचं तो गलिच्छ प्रकारे ना खालच्या थराचा प्रकार हा केला होतोय. विधिमंडळ एक मंदिरासारखं मानलं जातं, एक कोर्टासारखं मानलं जातं. तिथे अशा घाणेड्या पद्धतीने शहानिशा करताना कोणाला आरोपी ठरणं, कोणतं गाव बदनाम करणं, कोणती कम्युनिटी बदनाम करणं हे चुकीचं आहे, याचा निषेध करतो. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.